मुख्याधिकारी कसा हवा पाहुयात माय मराठी टीव्ही वरती। कराडकरांमधून चाललेली चर्चा। कराड नगर परिषदेची स्थापना झाल्यापासून आजवरच्या काळापर्यंत कितीतरी मुख्याधिकारी आले आणि गेले। काही मुख्याधिकारी यांनी तर कराडचे नाव भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत गाजवले। काही मुख्याधिकारी तर नगरपालिकेतील अधिकारी असो अथवा कर्मचारी, सर्वांसोबत अगदी प्रेमाने आणि आपुलकीने वागले आणि नागरिकांना भेटण्यासाठी वेळ काळ ठरवण्याचा प्रकारच कधी घडला नाही। परंतु अलीकडच्या काळामध्ये कराड नगर परिषदेस असे मुख्याधिकारी लाभलेत की ते नागरिक असो अथवा इतर कोणीही असो, भेटण्याची वेळ ठरवतात, अपॉइंटमेंट घ्यावी लागते, तेही त्यांच्याच मर्जीनुसार। आणि हो, तुम्ही कोणीही असाल, त्यांना काही फरक नाही पडत। मी म्हणेन तोच कायदा, मी म्हणेन तीच नियमावली। शासनाच्या कोणत्या नियमात असे लिहिले आहे की नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना भेटायचे असेल तर पालिकेच्या कामकाजाच्या वेळेत न येता अगोदर मुख्याधिकारी यांची अपॉइंटमेंट घ्यावी व नंतर भेटायला यावे, असे कोणत्या कायद्यात लिहिले असेल तर ते कराडकरांना समजावे। कारण कराडकर नागरिक हे जितके शांत आणि संयमी आहेत तितकेच प्रखरही आहेत। उगीच नागरिकांना वेठीस धरण्याचे काम कोणत्या मुख्याधिकाऱ्यांनी करू नये अशी चर्चा आता नवनियुक्त मुख्याधिकारी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गल्लीबोळात रंगू लागली आहे।